जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वेळेला हो एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला थमेल बघून समजलं असेल की आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो फोटो एडिटिंग वरती करणार आहोत कारण मित्रांनो खूप सारे आपल्याला डिमांड येत आहेत की फोटो एडिटिंग पण शिकवा तर आजचा व्हिडिओ फायनली आपण फोटो एडिटिंग वरती केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाईट रूम ॲप्लिकेशनमधून आपण ब्ल्यू टोन कशा प्रकारे फोटोला देऊ शकतो तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणारा व्हिडिओला आताच एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग फोटो एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून शिकवत असतो त्यासोबत तुम्हाला आपली वेबसाईट माहिती नसेल तर तुम्ही क्रोम वरती जाऊन क्रिएशन माय टी डॉट कॉम हे आपली ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करू शकता तर मित्रांनो चला जराही नव्या घालवता आपण आपल्या आजच्या फोटो एडिटिंगला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला या साईडला जे आहे ती माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल मी सिम्पली लाईट रूम ॲप्लिकेशन जे आहे ते लाट रूम ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे हे लाईट रूम ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरती अगदी इझिली भेटून जाईल तिथून तुम्ही ओपन करून तुमच्या गुगल क्रोम किंवा जे फेसबुक अकाउंट आहे त्यावरून लॉग इन करून यामध्ये एंटर व्हायचं एंटर झाल्यानंतर असा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे सिम्पली तर आल्बमवरती एक मी क्रिएट आल्बम करतो कुठला एक आल्बम तुम्ही क्रिएट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही ऑल फोटोज आहेत त्यातून देखील जे आहे ते अल्बम क्रिएट करू शकता सिम्पली तर फोटोचं ऑप्शन आहे तर प्लस दिसत आहे तर त्या प्लसवरती टच करायचं आहे डिवाईसमध्ये जायचं आहे डिवाईसमधील जितके तुमचे फोटोज असतील ते फोटोज सगळे तुमच्यासमोर शो होतील फोटो शो झाल्यानंतर जे तुम्ही फोटो कॅप्चर केलेले आहेत ते कुठलेही फोटोज तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी हा जो फोटो आहे तुम्ही ॲड करून घेतो या फोटोलाच खूप सारे डिमांड आलेले त्यासाठी शर्ट देखील आज त्याच क्वालिटीचा आहे तोच शर्ट प्लस इकडं तोच शर्टचा फोटो आहे तर तुम्हाला एडिट कसा करायचं ते आपण रित्या बघूया सिम्पली पहिली गोष्ट जी आहे तुम्हाला आधीच क्लिअर करतो हे जे सेटिंग मी सांगतो या या फोटोचं सेटिंग आहे तुम्ही तुमच्या फोटो जर सेटिंग करणार असाल तर तुम्ही यात मी तुम्हाला टिप्स देतोय फक्त त्या टिप्स फॉलो करून तुम्हाला हवा इतका कलर कमी जास्त करू शकता जरुरी नाही की माझ्या फोटोमध्ये जसे कलर आहेत तसे तुमच्या फोटोमध्ये देखील असतील पण आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही ब्ल्यू ड्रेसवर आणि बॅकग्राऊंडला ढग असलेला फोटो जो आहे तो कसा एडिट करायचे सांगणार आहे म्हणजेच फोटोमध्ये ब्ल्यूटोन आपण कशा प्रकारे द्यायचं आहे ते सांगणार आहे तर बघू शकता सगळ्यात पहिला फांडा जो असतो फोटो एडिटिंग लाईट रूममध्ये तो आपण फोटो ॲड केल्यानंतर इथं ॲटो जो ऑप्शन दिसतो त्या ॲटो ऑप्शनवरती टच करायचं म्हणजे आपल्या फोटोमध्ये ॲटोमॅटिक जे ॲप्लिकेशनुसार कलर हवेत ते कलर ॲटोमॅटिक डार्क किंवा लो ब्राईट होतील ओके तर बघू शकता एकदम आधी असा आपला फोटो होता त्यानंतर आपण ॲटो केल्यानंतर तो फोटो असा झालेला आहे ओके म्हणजे हा थोडा ब्राईटनेस जास्त होता थो जा लाइट लाइट शक्ता। लाइट जा तो थोडा लो झालेला आहे ब्राईटनेस त्याच्यानंतर पुढली सेटिंग आपल्याला करायची ते म्हणजे लाईटची तर लाईटमध्ये बघू शकता आपला फोटो लाईटमध्ये अगदी क्लिअर आहे फक्त चेहरा थोडासा आपला ब्लॅक दिसत आहे तर इथून तुम्ही एक्सपोजर याचा थोडा कमी झालेला आहे ॲटोमुळे तो थोडासा एक्सपोजर एकदम नॉर्मली वाढवायचं आहे किंवा जितकं आहे तितका नॉर्मल झिरो ठेवला तरी चालेल ओके त्याच्यासमोर कलर ऑप्शन येतो तर कलर ऑप्शन सिलेक्ट आहे आणि जे आता आपण आज कलर ग्रेडिंग करणार आहोत ब्ल्यू टोनचं ते आपण यातूनच करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे आपली ती म्हणजे यात आपला ब्ल्यू कलर आपल्याला वाढवायचा आहे तर या ठिकाणी सिम्पली इथं वरती मिक्स ऑप्शन आहे त्या मिक्सवरती टच आहे या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू ऑप्शन दिसेल तर त्या ब्ल्यू ऑप्शनचा आपण इथून ब्ल्यूचा कलर जो आहे तो त्याचं सॅचुरेशन फक्त आहे आणि त्याच्यासमोर डार्क ब्ल्यू आहे जो आपल्या ढागाचा कलर वगैरे असतो तर तो आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे इथून तुम्ही बघू शकता तुम्हाला कसला कलर हवा आहे असा हवा असेल किंवा जर तुम्हाला डार्क ब्लू हवा असेल तर तुम्ही या साईडला थोडंसं सरकून घ्यायचं आहे फोटोला कलरला ओके आणि याचं सॅच्युरेशन मात्र तुम्ही जितकं हाय ठेवाल तितका तुमचा कलरमधील फोटोमधील शर्टचा किंवा ढागाचा बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो डार्क होईल आणि इथून तुम्ही जितकं कमी जास्त कराल तितका तुमचा कलर सॉफ्ट किंवा डार्क होईल तर मी या ठिकाणी ह्यू जो आहे याचा तो फक्त फाईव्ह ठेवलेला आहे आणि याचं सॅच्युरेशन मात्र पूर्ण वाढवलेलं आहे ल्युमिनन्स ज्या याचा आहे तो थोडासा जितका तुम्ही कमी कराल तितका फोटो तुमचा एकदम डार्क दिसणार आहे पण आपल्याला इतका डार्क नको आहे सिम्पली जो आहे तो या टाईपमध्ये आपण याचं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे मायनस मी थर्टी ठेवतो हो ल्युमिनन्स ओके तर बघू शकता आपलं ढग देखील जे आहे ते पूर्ण ब्ल्यू दिसत आहे एकदम असं ढग ॲट्रॅक्टिव्ह असं दिसत आहे ढग पहिला व्हाईट होतं पूर्ण ओके बघू शकता आपला फोटो असा होता आत्ता असा झालेला आहे सिम्पली या ठिकाणी आपल्याला जे बॅकग्राऊंडचं ग्रीन कलर दिसत आहे झाडांचा तो आपल्याला ग्रीन जास्त डार्क करायचं असेल तर करू शकतो आपण इथं ग्रीन कलरचं फक्त सॅच्युरेशन वाढवायचं आहे ओके पण आपल्याला हा जो कलर आहे या ग्रीनमध्ये पूर्ण ग्रीन दिसत नाही थोडासा येलो दिसतो या साईडला तर आपण या फोटोमध्ये बॅकग्राऊंड जो आहे तो येलोच करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता ग्रीन कलर सिलेक्ट केल्यानंतर ह्यू जो याचा आहे तो पूर्ण आपण मायनस हंड्रेड करायचा ह्यू ओके आणि नंतर येलो जो आहे तो येलो देखील आपण मायनस हंड्रेड करायचं आहे तर बघू शकता या टाईपमध्ये आपला दिसत आहे बॅकग्राऊंड पण आपण थोडासा जो याचा हिओ आहे तो मायनस फिफ्टी ठेवूया येलोचा आणि सॅच्युरेशन थोडंसं वाढवूया ल्युमिनस देखील थोडासा वाढवूया म्हणजे बॅकग्राऊंड आपला फिकट दिसेल ओके तर बघू शकता आपला हा जो इमेज आहे तो काहीसा अशा प्रकारे झालेला आहे आता यात थोडीशी ग्रेन दिसत आहेत तर तुम्ही ग्रेन हटवण्यासाठी याचा ल्युमिनस थोडा जो आपण ब्ल्यूचा वाढवला होता तो थोडासा नॉ नॉर्मली कमी करून इथून ल्युमिनस जो आहे तो आपण पंधराच्या आसपास ठेवू म्हणजे काय होईल ढग थोडंफार नॉर्मल दिसेल आणि या टाईपमध्ये आपला फोटो दिसेल आता चेहरा क्लीन करण्यासाठी बघू शकता या टाईपमध्ये रेड कलर दिसत आहे चेहऱ्यावरती तर सिम्पली इथून तुम्ही जो आहे तो ऑरेंज कलर सिलेक्ट करायचा नेहमी चेहऱ्यासाठी ऑरेंजचा जो सॅचुरेशन आहे एकदम नॉर्मली कमी करायचं आपण इथून एकदम म्हणजे एकदम नॉर्मली ओके तर बघू शकता याचं जे सॅच्युरेशन आहे ते आपण मायनस फाईव्ह किंवा सेवन ठेवलेलं हो आहे लिमिनन्स मात्र याचा वाढवायचं आपण ओके okay? तर बघू शकता या टाईपमध्ये लिमिननन्स वाढवल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो काहीसा थोडासा डार्क दिसेल क्लीनमध्ये तर तो लिम्युनन्स थोडासाच आपण इथून वाढवायचा आहे मात्र इथं रेड कलरचा लिम्युनन्स आहे तो थोडासा जास्त वाढवायचा आहे आपण ओके बघू शकता रेड कलरचा लिम्युनन्स वाढवल्यानंतर एकदम क्लिअर चेहरा आपला दिसत आहे ओके या टाईपमध्ये एकदम क्लिअर चेहरा असा दिसत आहे आपला जितका वाढवून तितका व्हाईट होईल पण आपल्या चेहऱ्याला जितका सूट होतो तितकाच व्हाईट करायचा ओव्हर व्हाईट करायचं नाही यामध्ये ओव्हर व्हाईट जर केलं तर तुमचा फोटो एडिट केलेला आहे असं दिसेल फोटो एडिट करताना असा करायचा की एडिट केलेला आहे असं दिसलं नाही पाहिजे या टाईपमध्ये एडिट करायचा पिंक जो कलर आहे त्याचं देखील थोडंसं लिमिनोज तुम्ही वाळवू शकता कारण पिंक रेड आणि ऑरेंज जो कलर आहे तो आपला शक्यतो स्किनमध्येच मोडतो त्या ऑरेंजचं देखील तुम्ही थोडंसं सॅच्युरेशन कमी केलं तरी चालेल रेडचं देखील थोडंसं नॉर्मली कमी केलं तरी चालेल रेडचं जास्त करू नका कारण आपल्या होटांचा कलर वगैरे रेड असतो तो थोडासा एकदम फिकट असा दिसू शकतो तर बघू शकता फोटो एकदम डीमध्ये झालेला आहे असा होता आपला सुरुवातीला फोटो एकदम शर्ट ब्ल्यू असून देखील व्हाईट असल्यासारखा दिसत होता आता बघू शकता एकदम असा आयफोन जो फिल्टर असतो त्या टाईपमध्ये आपला झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही आता तुम्हाला आणखीन एक सेटिंग सांगतो आपला mm -hmm. मॉडेल जो आहे तो जास्त उठून दिसण्यासाठी सिम्पली मी डन करतो इफेक्टमध्ये जायचं आहे साईडला इफेक्टमध्ये गेल्यानंतर याची क्लिअरिटी जी आहे ती थोडीशी नकळत वाढवून घ्यायची आहे क्लिअरिटी ओके जितकी क्लिअरिटी वाढवाल तितका थोडासा वाईट दिसेल क्लिअरिटी थोडी वाढवायची आहे टेक्स्चर जो आहे टेक्स्चर तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या हिशोबाने सेट करू शकता इमेजवाईज मी आत्ता सध्या जो आहे तो नॉर्मली एकदम टेक्स्चर सहा ठेवलेला आहे मात्र इथं विग्नेटी जी आहे ती आपण विग्नेटी मायनस करायचे विग्नेटी मायनस यासाठी करायचे आपण की साईडनं जे आहे ते आपला अंधार असा दिसला पाहिजे ओके तर एकदम नॉर्मली अंधार आपण पंचवीस किंवा तीस ठेवूया किंवा तीसपेक्षा थोडा म्हणजे पंचवीसच ठेवू आपण पंचवीस सव्वीस पंच ठेवलेला बघू शकता एकदम आपल्या मॉडेलवरती फोकस झालेला आहे मिडपॉईंट जो आहे तो मिडपॉईंट याचा तुम्ही वाढवून घ्यायचा थोडासा नकद वाढवायचा आहे एक तुम्ही तीसपर्यंत ठेवू शकता मिडपॉईंट देखील किंवा थोडासा वाढवून आपण पन्नासपेक्षा पंचावन्नपर्यंत घेऊ हो आपण ओके म्हणजे आपला चेहरा जो आहे तो एकदम क्लीन दिसेल बघू शकता आपला सुरुवातीला असाच चेहरा दिसत होता जो मला जस्ट तुम्हाला दिसत असेल बिफोर अँड आफ्टर बघू शकता एकदम क्लिअर आपला फोटो जो आहे तो झालेला आहे एकदम एच डीमध्ये आणि यामध्ये लाईट रूमचं एक वैशिष्ट्य आहे यामध्ये तुम्ही जसा फोटो तुमची साईज आहे त्यानुसारच फोटो एडिट होतो यात क्वालिटी वगैरे काही लॉस होत नाही तुमची बघू शकता मी तुम्हाला पूर्ण जो स्क्रीन आहे ती पूर्ण स्क्रीन करून दाखवतो तर आपला इमेज जो आहे तो सुरुवातीला असा दिसत होता त्यानंतर आपला इमेज सुरुवातीला असा होता आत्ता क्लिअर खट्टे एकदम सगळे डिटेलिंग दिसत आहेत ओके हा फोटो आपण सेव्ह करण्यासाठी ते शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे सेव्ह टू डिवायस से या ऑप्शनवरती टच केल्यानंतर हा फोटो जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो बघू शकता एक्सपोर्टिंग इमेज झाल्यानंतर एक थोडा वेळ घेतो आणि एक्सपोर्ट कम्प्लिटेड झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो ओके तर या टाईपमध्ये मित्रांनो तुम्ही तुमचे ब्ल्यू कलरचे शर्ट किंवा बॅकग्राऊंडला स्काय असलेले फोटो एडिट करू शकता आजचा फोटो एडिटिंग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असेच फोटो एडिटिंगवरती जर व्हिडिओ हवे असतील तरी देखील मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि फोटो एडिट केलेले जे आहेत ते तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेन्शन करू शकता किंवा मला इंस्टाग्रामवरती टॅग करू शकता तर माझी इन्स्टाइडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर चला मित्रांनो आजच्या मध्ये इतकंच भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र